तर अरिजित सिंग भेटले. तर भाई अरिजित सिंग ना पप्पी दिली आहे मले. आज रात्री जाणार आहोत व्हॅलेंटाईन डे मनमले त्याच्यासोबत. काका खाल्लं रे यांना. हे उज्ज्वल यांना खाल्लं काका आपल्या घरचे सांगून यांना दही वडा समोसे नाहीये सस्ता तर जाणवत नाही. आपण डोसा इडली अजून चहा दिसतो बाजूला आपण कारण का लखपती आता गुलाबजाम चालतो स्वीट मध्ये. तर आता जेवढं खाल्लं असं त्याचे एक तर पैसे जमा करा आणि ताट. मी काय म्हणलं मैं तमाशा नाही करणार चाहता. चुपचाप किचन में जाओ दो दो प्लेटा घसो जो मेरे चाय के पैसे होते. सॉरी गुलाबजामुन सांगतो ना आपण चाय. हा ठीक आहे मॅ गुलाबजामुन चे पैसे द्या. चुपचाप जा चुपचाप चालले आणि तोच नंबर फोन पे जा. फोन पे जा चला जा. प्रसाद प्रसाद भांडे कसे साबणा देऊन दे. आणले साबणा नाही पंजी दे. पॉलिथिन एवढे गरीब आहे भूत. आपण नाही कुणीतरी आता आम्हाला सांगत होतो ना आम्ही 22,000 महिन्याच्या खर्च आहे म्हणून. ते धीरज काहीतरी मुंडल सांग ना कुंडलकर. माननीय धीरज कुंडलकर सांग दिले. माननीय धीरज पहिले गोष्टी बड्या बड्या बालजी आहे का. बावीस हजार खर्च आहे बाबू. एका रील चे 22 घेतो बाबी. दोघं काका याला मजाक लागतो तुम्ही. आपली इज्जत ते करत नाही. याला काय पाहिजे सांगेले सांगेले. काटोलच्या इव्हेंट किती घेतला सांगेले. याला सांग 30,000 रुपये 30 एका घंट्याचे 30 घेतो सांगेले. याला सांग एका घंट्याचे 30,000 रुपये घेतो. याला याला पाडत का कधी जा नको. घरी पोहोचल्या बरोबर मला फोन पे मारा. पहिले माहित आहे भरले क्यू आर पाठवून ठेवले. पेमेंट आला नाही आता परत. आमच्या दादा यांना आम्ही ना आमच्या घरी तुम्हाला नाश्ता घ्यायला तुम्हाला पैसे द्यावं लागन का रे भाऊ. तुम्हाला गरीब लावलं स्पेशली हातात चमचा. गाडीच्या पेट्रोलचे बिल पाठवतो. एसीचे बी पैसे लागणार मला. सांग सांगून दे आपल्या घरी किती कार्य सांगून राहिले का पैसे पास कितने दूर है गण सितारे. ए मेरी जुल्फ जफी. मला माहिती तुझ्या आणि याच्यासाठी खूप कमेंट आले. काय म्हणजे खूप छान केलं. याच्यासाठी स्पेशली कि हा एवढा हेल्दी राहून डान्स तुझ्यापेक्षा छान डान्स केला. वा वा क्रेडिट गोष्ट. मेरी जान लव यू. उतरा येले क्रेडिट गोज टू कोरिओग्राफर. मेरी कोरिओग्राफर दाखव. मेरा याला खूप तो म्हणतात येते ना बोला घर कुठे आता त्याची इज्जत. भाई सुखी नाही पाहू शकत मी. तुझे तर पहिलेच नाही. तर भाई आता आम्ही चाललो इंटरव्ह्यू द्यायला. कोणता चॅनल आहे सर? बीजीपी बीसीएन बीसीएन चॅनल वर. जल्दी आय एम गोवा. पैसा बहुत आहे ना. पैसा बहुत आहे. का पे डालेंगे इतना पैसा घर पे. पैसा पूरा पूरा पैसा भरा है. तीन रूमाची पूरी. हे रूम आहे माई अडीच नभे भाऊ. तीन रूम आहे. अडीच तर पूरा पैसा न भरली आहे. अर्धी रूम खाली आहे. इन बिसन न्यूज की खास पेशकश खास मुलाकात में आप सभी का स्वागत है. दोस्तों क्या आप इंस्टाग्राम चलाते हैं? वैसे ये सवाल काफी फनी है क्योंकि आज का युद्ध खाने के बिना रह सकता है लेकिन सोशल मीडिया के बिना नहीं. और जो सोशल मीडिया यूज करते हैं वो नागपुरी कड़क को नहीं जानते हो ऐसा हो ही नहीं. अक्षय दादा है ते म्हणजे माझ्या घरापाशीच राहत होते. तर त्यांना मला बोलवलं की थोडा ये म्हणे ऑफिसला. तर मी गेलो तिकडे. मग आमचे जे शुभम सर आहे डायरेक्टर ते भेटलेले होते. त्यांनी म्हटलं का एक सॉन्ग मध्ये काम करशील का कारण की हा माझ्यासाठी पहिला एक्सपिरियन्स होता. मावल्यासाठी पहिला एक्सपिरियन्स होता हा. तर भेटलो डायरेक्टर सरला. तर ते म्हणे मी तुला गाणं ऐकवतो म्हणे दहीवाली आहे. म्हणे मला दहीवाली कसं आता हे युट्यूब मध्ये कधी मी पाहिलं नव्हतं. जसे साहिल कडक को 2-3 घंटे उन्होंने थोड़ा डांस सिखा दिया और रोशनी को भी सिखा दिया. तो साहिल दादा आए थे तो सबसे ज्यादा डर तो मुझे लगता था
कि मैं उनको पढ़ा पाऊंगा कि नहीं, क्योंकि कभी कभी क्या होता है ना, जो हम लोग सेट करते हैं वो प्रॉपर तरीके से कैमरे में भी दिखना चाहिए, उनके बॉडी पे भी सूट होना चाहिए जो बैकग्राउंड डांसर्स है। कभी कभी क्या हो जाता है एक्टर, मुझे ये डर था कि बैकग्राउंड डांसर्स जो थे जितने भी जैसे प्रोफेशनल्स थे तो उनसे कम साइन दादा ना हो, जिस तरीके से मैंने कोरियोग्राफी की थी। बट सच कहना चाहूंगा कि इतने प्यारे स्टेप्स उनके ऊपर सूट हुए ना, जो एक स्टेप है उसमें इस तरीके की स्टेप, इतने क्यूट एक्स, और उन्होंने हार्डली एक या डेढ़ घंटे में फुल डांस पूरा कवर कर लिया था। कभी भी स्टार्टिंग में लगता है कि मतलब इतने बड़े इन्फ्लुएंसर है तो उनके साथ में कैसे कर पाएंगे, बट एकदम फ्रेंडली वो जैसे आए, चलो हो चालू करो करते बोला, अरे वाह ये तो फिर बहुत ही अच्छी बात है। जैसे उनको स्टेप्स पढ़ाए तो तकलीफ ज्यादा कुछ भी नहीं हुई, उन्होंने जल्दी से कैच कर लिया। कभी कभी क्या होता है ना, जब तक हम लोग नहीं पढ़ाते हैं तब तो खुद से नहीं करते, हम लोग पढ़ा तो देते हैं बट प्रैक्टिस का मोमेंट्स हमको खुद से लेना पड़ता है, लेकिन उनका वैसा नहीं था। अगर मैं पढ़ा भी दूंगा, अगर मुझे कुछ बात बाकी के काम है तो फुल प्रैक्टिस वो खुद ही करके रख देते थे। तो ये थी दही वाली सॉन्ग की टीम, और आपसे बात करते हुए हमें अच्छा लगा। हम आशा करते हैं कि आपका ये सॉन्ग हिट हो और आपके बहुत सारे फॉलोअर्स बढ़े। तर भाई फाइनली आमचा इंटरव्यू झालेला आहे BCN चॅनल वर, तर टीव्ही वर इथं पाहून घ्या। तर भाई मी आलो होतो मुंबईला दादर मध्ये शूट करायले, तर अरिजित सिंग भेटले दादा, एक गाला मला यार मेरे डोले लेवत दिसत आहे ना पूर्ण, नमस्कार, मी भाग्यश्री, बी महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपल्या सोबत साहिल कडक आणि रोशनी सेलरकर आहे, आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की ते साजरा कसा करणार आहे प्रेमाचा हा वीक। आपल्या गर्लफ्रेंडचं नाव, गर्लफ्रेंड बहुत आहे म्हणजे 10-15 आहे, आता नाव सांगता सांगता अजून व्हिडिओ लांब होऊन जाईल, तर हाय बा चांगले आहे म्हणजे प्रेमाचे दिवस निघून जाईल ना या वीक मध्ये। क्रशचं नाव, माई क्रश मले हो क्यारा अडवाणी, दीपिका पादुकोण, प्रियंका चोपडा। गर्लफ्रेंडला घेऊन व्हॅलेंटाईन सेलिब्रेट करायला कुठे जाणार? घरीच, मग मारते ते बजरंग दलवाणी। म्हणजे गर्लफ्रेंड आहे लक्षात ठेवा, आणि तुम्ही आपल्या बॉयफ्रेंडला घेऊन कुठे जाणार आहे? मी कुठेच नाही, मी झोपणार आहे घरी एकटी ती पण, म्हणजे माझं कोणी। व्हॅलेंटाईन्स डे कोणासोबत सेलिब्रेट करणार? गर्लफ्रेंड सोबत। आणि अजून कोणासोबत? क्रश असेल गर्लफ्रेंड सोबत। मग गर्लफ्रेंड किती आहे? गर्लफ्रेंड हाय 10-15 आहे। म्हणजे किती गर्लफ्रेंड आहे? भरपूर आहे। ओहो, नुकताच रोज डे सेलिब्रेट झालाय, आणि काय सांगणार तुला, किती रोज भेटले साहिल? सकाळपासून तिथं जाऊ, आता जाईन घरी, माहित पडून फोनून आले ज्या लागेल रोज घ्यायला। तरी घरापर्यंत आले असेल का रोज? नाही, घरापर्यंत आले तर माय बाबा तर चटणी बनवायची माझी। तर भाई तुम्हाला अरिजित सिंग दाखवतो, अरिजित सिंगचा फ्युचर फ्लॉप झालेला बोलून इथे एडिटिंगला बसलेला अरिजित सिंग। भाऊ एक गाला यार, एक गाला, चन्ना मेरे या मेरे, लव यू भाऊ, लव यू। तर भाई अरिजित सिंग ना पप्पी दिली आहे मले, आज रात्री जाणार आहो व्हॅलेंटाईन डे म्हणाले त्याच्यासोबत। माय भाऊ अरिजित सिंग, भाऊ मले बहुत आवडला अरिजित सिंग, डाऊन टू अर्थ माणूस आहे, एवढे लाख घेते गाण्याचे तरी बी स्कूटर न फिरण्यावाला माणूस आहे या। तर भाई फायनली आमचा इंटरव्ह्यू झालेला आहे, तर खूप चांगला एक्सपिरियन्स होता, म्हणजे आम्ही टीव्हीवर येणार आहोत, कोणत्या BCN चॅनल, इन BCN चॅनलवर आम्ही टीव्हीवर येणार आहोत पहिली वेळा। थोडा हिचकिच होत होतो, मग बादमध्ये माय बिन फ्लो पकडला आम्ही ना, मग फ्लो पकडला तर माय बिन इंटरव्ह्यू खतम झाला। मैंने पूछा चांद से के देखा है कहीं मेरी सा हसी, चांद ने कहा चांदनी की कसम, नहीं नहीं नहीं, रोशनी चांद से होती है सितारों से नहीं, मोहब्बत एक से होती है हजारों से नहीं। वाह वाह, इतनी सी डिब्बी में चावल का दाना, काय बोलो, अश्लील डायरेक्टर है। डायरेक्टर अश्लील है इसलिए अश्लील गाने बनाता है डायरेक्टर हमारा। तर भाई आहे पहिले आमचे प्रोड्युसर जे आहे मोहाड सर, फायनली 50,000 व्ह्यू कव झालेला आहे, म्हणून सर आता म्हणते बिर्याणी जारत, म्हणते पुढे बिर्याणी इकडे पूर्ण माय बी फार साफसुफट करतो आहे, आज पाडतो 5-6,000 बिल।